स्टार प्रवावरील आई कुठे काय करते या मालिकेला कमी कालावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेच्या कथानकाला नाही तर त्यांच्यातील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते. मात्र या मालिकेतील मुख्य आणि महत्वाचे पात्र म्हणजे अरुंधती. अरुंधतीच्या रीलच नाही तर रिअल लाईफ बद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. तर अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलंकर यांनी साकारली आहे. मधुराणीच्या नवऱ्या आणि लेकीबद्दल सर्वांनाच माहिती आहे, मात्र फार कमी लोकांना मधुराणीच्या सख्या बहिणीबद्दल माहिती आहे. तिच्या बहिणीचा देखील सिने इंडस्ट्रीशी संबंध आहे. मधुराणीने नुकतेच बहिणीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर बालपणीचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत या दोन गोंडस चिमुकल्या केक कापताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत मधुराणीने माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असे लिहिलंय. हा फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते तिच्या बहिणीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. चला तर आपण जाणून घेऊया तिच्या बहिणीबद्दल. मधुराणीच्या धाकट्या बहिणीचं नाव आहे अमृता गोखले सहस्त्रबुद्धे. अमृता ही गायिका असून तिने झी मराठी वाहिनीवर सारेगमपच्या शोमध्ये पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. इतकेच नाही तर ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. याशिवाय अमृताचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल असून त्यावर बरीच कव्हर सॉंग ऐकायला मिळतील. अमृताला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. अमृताच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे आणि मधुराणीचे बरेच फोटो पाहायला मिळतात. तसेच मधुराणीला आई कुठे काय करते या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले. या मालिकेपूर्वी तिने इंद्रधनुष्य, असंभव या मालिकेतही ती झळकली होती. तर सुंदर माझं घर, गोड गुप्पी, समांतर, नवरा माझा नवसाचा, मणी मंगळसूत्र यांसारख्या मराठी चित्रपटातही ती पाहायला मिळाली आहे. तर तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती हे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आवडते का? तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो? मधुराणी आणि अमृता या दोघींबद्दल तुम्ही काय सांगाल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.